शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेड दौऱ्यावर, कर्जत जामखेड मतदारसंघाचा घेणार आढावा। लातूरच्या निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू, तेरणा नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। सांगलीत तासगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे द्राक्ष बागेला फटका। अकोल्यामध्ये न्यायालयातील क्लर्कला लाच स्वीकारताना पकडलं, 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले 10,000 बोगस मतदार, 10,000 मतदारांची आढळली बोगस दुबार नावं। बँकेच्या व्यवस्थापकानंच लॉकरमधून चोरले तब्बल 3.25 कोटी रुपयांचं सोनं, पुण्यातल्या पंजाब नॅशनल बँकेतला प्रकार। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा संपन्न, 50वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार। पंढरपूरमध्ये उपोषण करताना उपोषण स्थगित करण्याची विनंती, धनगर समाज बांधवांची विनंती। लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। उल्हासनगरमध्ये पाण्याच्या समस्येनं नागरिक हैराण, गुरुनानक परिसरात अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा। नाशिकमध्ये शिवशाही बसची 4 ते 5 वाहनांना धडक, अपघातात जीवितहानी नाही। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर नरेश मस्केंचं ट्वीट, एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही, मस्केंचं ट्वीट। वर्धा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। यूपीमध्ये पुन्हा ढाबा पॉलिटिक्स, योगी आदित्यनाथ यांचे आदेश, हॉटेल्स ढाबे यांची होणार तपासणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।